सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता मधुनी राघवला सगळं काही सांगताच राघव आता पुन्हा सिंधूच्या बेडरूममध्ये सिंधूची भेट घेण्यासाठी जाऊ लागतो आणि दोघेही आता दरवाजाजवळ येताच दरवाजाला टकटक आवाज करतात. ते ऐकून आता पिंकी आणि गोदामावशीला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मोठे डोळे करत दरवाजाकडे बघत गोदामावशी म्हणते की आता या वक्ताला कोण आला असेल. त्यानंतर आता गोदामावशी पिंकीला खुणवते आणि दरवाजा उघडते. तेवढ्यात आता मधू आणि राघव दरवाजासमोर असतात. तेव्हा आता राघव म्हणतो की गोदामावशी अहो मला सिंधूला भेटायचं आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे मला माहिती आहे. तर आता गोदामावशी म्हणते की अहो तिला आरामाची खूप गरज आहे, तुम्ही आता तिला डिस्टर्ब करू नका. तेव्हा आता राघव गोदामावशीला समजावतो की गोदामावशी मला माहिती आहे कृष्णाची तब्येत ठीक नाही आहे, मला फक्त तिचा चेहरा बघायचा आहे आणि त्यासाठी मला फक्त तिला भेटायचं आहे, असे आता राघव गोदामावशीला सांगतो. तेव्हा आता गोदामावशी ही मधूकडे बघते आणि म्हणते की या माजरुडीनेच या पोलीसवाल्याचे कान भरले असणार, पण एकदा का मला माझी सावी मिळाली ना मग या माजरुडीचा माज मी कसा उतरवते ते बघच, असा आता गोदामावशी विचार करते. त्यानंतर आता राघव आणि मधू दोघीही कृष्णाजवळ येतात. तर कृष्णाने आता अंगावर कंबल घेतलेले असते. तेव्हा आता जवळ येत राघव म्हणतो की कृष्णा तब्येत बरी आहे का तुझी आता. तर आता आतमधून काहीच रिस्पॉन्स येत नसतो. तेव्हा राघव मधूकडे बघतो आणि आता राघव हा पटकन आता त्याचा हात समोर धरतो आणि त्याच हाताने आता राघव ते कंबल बाजूला करतो. तेव्हा आता समोरचा चेहरा बघून मधूसकट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि मधू राघव आता त्या चेहऱ्याकडे बघते, पण तिथे पिंकी नसून आता ती आपली सिंधूच असल्याचे राघवच्या लक्षात आलेली असते. इकडे तिकडे बघत आता सिंधू ही डोळे उघडते आणि आता इकडे पिंकी ही तिथेच आड बाजूला लपलेली असते. तेव्हा आता गोदामावशी मनातल्या मनात हसते, तर ज्यावेळेस सिंधू ही सावीला सोडवण्यासाठी गेली होती त्यावेळेस आपण कसा सिंधूला फोन केला आणि सांगितलं की कृष्णी जिथं कुठे असेल ना तिथून लगेच इकडे ताबडतोब निघून ये, कारण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. गोदामावशीने सांगितलेले असते की इकडे सगळ्यांना सांभाळणे खूप कठीण जाते. तेव्हा आता सिंधूने इकडे आयुषला सांगितलेलं असतं की मला जावं लागेल. तर आयुष म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही सिंधू वहिनी, तुम्ही जा. शकुंतलाकडे बघत आयुष म्हणतो की तसंही मला आईसाहेबांशी थोडंसं बोलायचं आहे. तर शकुंतलाकडे बघत आता सिंधू रागाने तेथून निघून जाते. तर आता इकडे शकुंतला रस्त्यावरच्या गटारात पडलेली असते. तेव्हा आता इकडे आयुष हा शकुंतलाकडे बघतो आणि म्हणतो की आईसाहेब तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा आता शकुंतला ही कावरी बावरी बघू लागते. इकडे आता राघव हा कृष्णाकडे बघत म्हणतो की बरं वाटतंय का आता. कृष्णा म्हणते की हा आता आपल्याला बरं वाटतंय. तेव्हा आता राघव म्हणतो की मग मगाशी काय झालं होतं. कृष्णा म्हणते की हा आपल्याला चक्कर आली होती. मधू म्हणते की अचानक कशी चक्कर आली. तेव्हा आता कृष्णा ही मधूकडे बघते. गोदामावशी म्हणते की आवो मधू ताई तिचं लगीन आहे तेव्हा अशा धावपळीत होतं कधी कधी असं. गोदामावशी म्हणते की आवो तुम्ही तिला किती प्रश्न विचारते, तिची अवस्था तर बघा का कशी झाली ती. तेव्हा आता राघव हा कृष्णाकडे बघतो. मधू आता गोदामावशीला बोलू लागते. तेवढ्यात राघवमध्ये बोलत म्हणतो की मधू गोदामावशी तुम्ही आता वाद घालू नका, तिची तब्येत ठीक नाही आहे, तिला आराम करू द्या. आणि आता कृष्णाने तिचे दोन्ही हात आता कंबलच्या आतमध्ये घेतलेले असते. तेव्हा राघव आता कृष्णाचा हात धरायला जातो, पण तेवढ्यात राघवला काहीतरी जाणवतं. तसाच राघव म्हणतो की कृष्णा मी डॉक्टरांना बोलावलंय, ते येतीलच आता. तेवढ्यात आता राघवला जाधवांचा फोन येतो. तर फोन घेत राघव म्हणतो की जाधव बोला. तेव्हा आता जाधव काहीतरी सांगतात. तर राघव म्हणतो की मी आलोच आणि राघव बाहेर निघून जातो. त्यानंतर आता मधू रागाने कृष्णाकडे बघत पुढे येते आणि म्हणते की अचानक तू अशी कुठे गेली होतीस. तेव्हा आता सिंधू म्हणते की हे सुंदरी तुझ्या डोळ्याची आणि मेंदूची तार तुटली का. तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे आपण इथेच आहेत, तुला काही दिसत नाही का. तेव्हा मधू म्हणते की तू घरातच होती का. तेव्हा आता कृष्णा म्हणते की हो आपण घरातच होतो. मधू म्हणते की तू कुठेही गेली नव्हती. तर कृष्णा म्हणते नाही. तेव्हा आता मधू म्हणते की मग तुझ्या ह्या कपाळावर कुंकू कसं आलं. तेव्हा आता गोदामावशी म्हणते की अहो मधुताई गुरुजींनी तिला हळद कुंकू लावायला सांगितलं होतं ना, पण तिच्या चेहऱ्यावरती पदर होता तेव्हा ते मला व्यवस्थित दिसलं नाही. गोदामावशी म्हणते की अजून तुम्हाला काही विचारायचं आहे का. तर रागाने मधू म्हणते विचारायचं ना. आणि मधू कृष्णाला म्हणते की मगाशी तर तू म्हणाली होती माझं मौन व्रत आहे, मग आता काय.
सिंधू आता मधुकडे बघू लागते, तर मधु म्हणते की आता काय झालंय, किती पटर पटर करतेस तू. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपलं मौन व्रत तर मागाशी संपलं, सुंदरी मला सांग ना मौन व्रत कधीपर्यंत होतं, फक्त विधी संपेपर्यंत. विधी फिनिश तर मौन व्रत फिनिश, असे आता सिंधू ही मधूला बोलते. तेव्हा आता सिंधू म्हणते की तू आपल्याला फार प्रश्न विचारले, आता आपण तुला प्रश्न विचारतो, गोदा मावशीची ती छोकरी कुठे. तेव्हा आता मधू ही गप्पच असते, तर सिंधू म्हणते की बोल ना आता काय झालं. तेव्हा आता मधू म्हणते की ती मुलगी माझ्या पार्टनरकडे आहे, तू तुझी डील पूर्ण केली की लगेच तुला ती मुलगी मिळेल. तेव्हा आता कृष्णा म्हणते की नक्की ना, तू तर फार टेन्शनमध्ये दिसते, दुसरा काही लफडा बिपडा नाही ना. मधू म्हणते की तसं काहीच नाही आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपलं डील लक्षात आहे ना तुझा, ईस हात दे ईस हात ले. सिंधू म्हणते की जर उद्या तू काही गडबड केली ना सुंदरी, तर तुला चांगलंच ठाऊक आहे या कृष्णाचा कारभार नाही ढेला, आणि जो नडेल त्याच्यावर ती करतील हल्ला. मधू म्हणते की तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ती मुलगी माझ्या पार्टनरकडे आहे आणि माझे हे पार्टनर फोन उचलत नाही आहे. तू काही काळजी करू नकोस, डील कम्प्लीट झाल्यानंतर मी तुला ती मुलगी देईल. इकडे आता राघव हा ऋषभकडे येतो आणि त्याला कृष्णाची खूप काळजी वाटत असल्याचे सांगतो. तेव्हा आता ऋषभ हा राघवला समजावतो आणि म्हणतो की दादा तू एवढी काळजी करू नकोस कृष्णाची, तिला काहीही होणार नाही, आणि जर तू एवढी काळजी करतोस हे रेशमाने बघितलं तर ती माझं किती डोकं खाईल. राघव म्हणतो की ॲक्च्युली आता माझ्या पद्धतीने मी माझ्या फिलिंगसुद्धा व्यक्त करू शकत नाही का. ऋषभ म्हणतो तसं नाही दादा, पण बायका कशा असतात तुला माहिती आहे ना, तुला तर रेशमा माहिती ना कशी आहे, आणि ती मला लगेच म्हणेल, असे म्हणत ऋषभ हाताची घडी घालतो आणि म्हणतो की ती असे म्हणल की ऋषभ बघितलंस का तू, तुझा दादा किती बायकोची काळजी घेतो आणि तू काय करतोयस. बघ त्यांच्याकडे ते किती काळजी घेतात, तसं तूसुद्धा काळजी घे. तर लगेचच राघव हसू लागतो. ऋषभ म्हणतो की दादा प्लीज तू बायकोची काळजी कमी कर, तेव्हा ती रेशमा मला कमी त्रास देईल. ऋषभ म्हणतो की हवं तर दादा मी देवाकडे प्रार्थना करतो, प्लीज माझ्या वहिनीला तू लवकरात लवकर बरं कर. राघव म्हणतो की हे बघ रेशमा, तर ऋषभ घाबरतो. तेव्हा राघव हसू लागतो. ऋषभ म्हणतो की माझी चेष्टा करतोयस का दादा. राघव म्हणतो की तुला काय म्हणायचं ते मला कळलंय, मी आता काळजी करणार नाही. तेव्हा आता ऋषभ म्हणतो की नक्की, तर राघव म्हणतो हो. इकडे आता सिंधू ही सगळी हकीकत पिंकी आणि गोदा मावशीला सांगते. तेव्हा आता सिंधू म्हणते की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलते तेच काही कळत नाही, तर गोदा मावशी म्हणते की दोघी ही महाबिलेंदर आहेत. तेव्हा आता कुणावरही विश्वास ठेवायचा आता अजिबात वेळ राहिलेला नाही आहे. तर आता पिंकी म्हणते की गोदा मावशी अगदी बरोबर बोलते, प्रेष्टी आता आपल्याला वेळ घालून चालणार नाही आहे. सिंधू म्हणते की बरोबर आहे, आणि काही जरी झालं तरी मी आज सावीला घरी आणणार, म्हणजे आणणारच. तेव्हा आता पिंकी म्हणते की मी नाही, आपण सावीला घरी आणणार, असे म्हणत पिंकी सिंधूचा हात धरते. गोदा मावशी म्हणते की बरं, त्या पोलीसवाल्याचं काय करायचं आता, तू जर इथून गेलीस तर ती माजुर्डी पुन्हा डाऊट घेईल, आणि पोलीसवाल्याला जर तिने इकडे पाठवलं तर काय करायचं, असे आता गोदा मावशी सिंधूला विचारते. सिंधू म्हणते की मावशी आता माझ्यासाठी फक्त सावी आणि सावी महत्त्वाची आहे, मी खरी कोण आहे हे तर आता त्या शकुंतलाला कळलंच आहे. सिंधू म्हणते की जर सावी शकुंतलाच्या ताब्यात असेल तर मग सावीच्या जीवाला धोका आहे, तेव्हा मला जायला हवे. तर आता पिंकी म्हणते की कुठं जायला हवं, आणि मग मला कशाला बोलवलं ग प्रेष्टी तू. तेव्हा आता पिंकी म्हणते की तू काहीच करायचं नाही, गप गुमान बोला आणि तू इथे थांबायचं आणि दाजींसोबत लग्न लावायचंय. मी गोदा मावशीला घेऊन जाते आणि ती शकुंतला कुठे आहे ना तिची भेट घेते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की प्रेष्टी मला असं वाटतंय की तू गोदा मावशीला आत्ता न्यायला नको, मी इकडचं सगळं काम झालं ना मग पाठीमागून गोदा मावशीला पाठवते. तेव्हा पिंकी म्हणते असं करते का, तर सिंधू म्हणते हो. तेव्हा आता सिंधूच्या चेहऱ्याकडे बघत पिंकी म्हणते की प्रेष्टी तुझा चेहरा असा का झालाय. तेव्हा आता सिंधू म्हणते काही नाही ग, थोडं टेन्शन आलंय. सिंधूचा हात आपल्या हातात घेत आता पिंकी म्हणते की काही जरी झालं तरी ही प्रेष्टी या सिंधूची सावी शोधून काढणारच, आणि हा या पिंकीचा या प्रेष्टीला वादा आहे. तेव्हा आता सिंधूला खूप हायसे वाटलेले असते. इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि शकुंतलाला फोन लावू लागते, पण शकुंतला काही फोन उचलत नसते. तेव्हा आता विचार करत मधू म्हणते की या शकुंतला तरी कुठे गेल्या असतील. इकडे जर सावी ही सिंधूला मिळाली नाही तर ती राघवशी लग्न करील, तेव्हा आता मी काय करू असा विचार आता मधू करते.
इकडे आता मधू म्हणते की नाही असं होऊन चालणार नाही, राघव फक्त माझा आहे आणि माझाच राहणार, मी त्या कृष्णाला राघवशी अजिबात लग्न करू देणार नाही. इकडे आता आयुषने शकुंतलाला त्याच रूममध्ये आणलेले असते आणि किडनॅप करून बांधून ठेवलेले असते. तेव्हा आता आयुष म्हणतो की आई साहेब, तुम्ही असं वागणार हे मला अजिबात माहिती नव्हतं आणि मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुम्हीसुद्धा एक आई आहेत आणि तुम्ही दुसऱ्या आईसोबत असं कसं वागू शकता. शकुंतलाच्या तोंडात आता बोळा असतो. शकुंतला बोलू लागते तेव्हा आयुष म्हणतो की नाही आई साहेब, आज मी बोलणार तुम्ही ऐकणार. जेव्हा माझं आणि अन्वीचं लग्न ठरलं होतं तेव्हासुद्धा तुम्ही असंच केलं होतं आणि आज सेम तुम्ही सिंधुवहिनीच्या मुलीसारखं केलं, तेव्हा मला आज तुमचं खरं रूप दिसलं आईसाहेब. खाली बसत आयुष म्हणतो की आईसाहेब, तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व होतं, तुम्ही आमच्यासाठी आयडेल होता, पण असं करून तुम्ही सगळं काही मनातून स्थान गमावलं. तुम्हाला चांगलंच ठाऊक होतं अन्वी आणि माझं एकमेकांवरती किती प्रेम आहे आणि अन्वी माझ्या बाळाची आई होणार होती, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला का? मला माहीत आहे, आय नो तुम्ही मॅनिप्युलेट आहात, तुम्हाला राग येतो, रागीट स्वभाव आहे तुमचा, पण एवढा राग का? एवढा राग काय कामाचा की जी एखाद्या आईला तिच्या मुलीपासून वेगळं करेल? शकुंतला बोलू लागते तेव्हा आता आयुष म्हणतो की नाही, मला काहीच ऐकायचं नाही आहे, तुम्ही आता सावीला किडनॅप करून त्या मधूला मदत केली. अहो, सावी अन्वीची छोटी बहीण आहे हे तुम्ही कसं विसरलात? आयुष म्हणतो की सिंधू मामीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत असं वागलात का? हात करत बोट करत आयुष म्हणतो की खरं सांगू का, मला खरंच तुमचा मुलगा म्हणण्याची आता लाज वाटते. ते ऐकून शकुंतलाला मोठा धक्का बसतो. इकडे आता राजेश्री ही तिच्या बेडरूममध्ये अखेर सिंधूला नटवते. तेव्हा आता सिंधूचं ते रूप बघून आता राजेश्री खूप खुश झालेली असते आणि आता राजेश्री म्हणते की किती वेळा तुझ्याकडे बघितलं ना तरीसुद्धा मन भरत नाही आणि तुझी दृष्ट काढावे लागते, एवढी तू सुंदर दिसते सिंधू. सिंधूचा मात्र चेहरा उतरलेला असतो. तेव्हा सिंधूकडे बघत राजेश्री म्हणते की काय झालं बाळा, तुझा चेहरा एवढा का उतरला आहे? तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं, तू आणि राघवने आजच्या दिवसाची किती वाट बघितली होती, काय झालंय? तेव्हा आता लगेचच कृष्णा म्हणते की काय नाही गं मदर, आपल्याला ना थोडंसं टेन्शन आलं आहे. तेव्हा राजेश्री म्हणते की अगं, टेन्शन काय घ्यायचं सासरची, तर सगळी माणसं तुझ्या ओळखीचीच आहेत. तेव्हा आता राजेश्री म्हणते की आणि नवरा तर तुला केवढा प्रेम करायला मिळाला आहे आणि तुझी सासूसुद्धा एवढी वाईट नाही आहे बरं का? राजेश्री म्हणते की सगळं टेन्शन काढून टाक, नाही तर फोटो चांगले नाही येणार बरं का? तर सिंधू म्हणते हो. तेव्हा आता राजेश्री म्हणते की काही राहिलं असेल तर लवकर आवरून घे बरं का, मी आलेच, असे म्हणत राजेश्री तेथून जाते. तर पटकन आता सिंधू ही मोबाईल घेऊन मोबाईलमधील नंबर डायल करू लागते. सिंधू विचार करते की ही पिंकी मला फोन का नाही करत हे. विचार करत सिंधू म्हणते की मी स्वतः तिथे जाऊन बघू का? तर तेवढ्या सिंधूच्या मोबाईलवरती फोन येतो आणि लगेचच आता पिंकीने सिंधूला फोन केलेला असतो. फोन उचलताच इकडे पिंकी म्हणते की प्रेष्टी, आपलं काम झालं बरं का आणि सावी मला मिळाली. ते ऐकून सिंधूचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि हसतच सिंधू म्हणते खरंच? तर पिंकी म्हणते की होय. हसतच पिंकी म्हणते की मी गोदामावशी सोबत तिला पाठवून देते. तर सिंधू म्हणते की ठीक आहे, मी गोदामावशीला पाठवून देते. सिंधू म्हणते की पिंकी खरंच तुझे आभार मी कसे मानू ना, तेच काही कळत नाही. पिंकी थँक्यू, मी किती वेळा जरी थँक्यू म्हटलं ना तरीसुद्धा मला काहीच कळत नाही आहे की तुझे हे उपकार मी कसे फेडू. तेव्हा आता पिंकी म्हणते की अगं प्रेष्टी, उपकाराची भाषा करतस का? आणि आपलं माहिती ना तुला, नो एक्सक्यूज आणि नो थँक्यू. तेव्हा आता पिंकी म्हणते की चालतंय, तू काही काळजी करू नकोस प्रेष्टी. तर आता पिंकी म्हणते की काळजी घे आणि ठेवते फोन. तर आता बाय करत सिंधू फोन ठेवते आणि लगेचच आता गणपती बाप्पाला हात जोडत सिंधू म्हणते की थँक्यू बाप्पा, थँक्यू सो मच. आणि तेवढ्यात आता मधू तिथे येते आणि लगेचच मधू म्हणते की कृष्णा, बॅग व्यवस्थित पॅक केली ना आणि सगळं घेतलं ना? चल आपल्याला आत्ताच निघावं लागेल, असे म्हणत आता मधू ही सिंधूचा हात धरते आणि जाऊ लागते. त्याच वेळेस रागाने सिंधू आता मधूचा धरलेला हात लगेचच झिडकारते.
तेव्हा आता मधू म्हणते की असं का बघतेस आणि हात का झिडकारला? तर आता उठून उभा राहत सिंधू म्हणते की छोकरी सापडली का? तर आता मधू म्हणते की माझी पार्टनर फोन उचलत नाही, पण मी तुला प्रॉमिस करते आज कशाही परिस्थितीत मी त्या मुलीला तुझ्याकडे देईल, म्हणजे देईलच. तर आता मधू म्हणते की बरं चल, आता लग्नाचे विधी सुरू होतील आणि आता आपल्याला निघायला हवं, हीच वेळ आहे. असे म्हणत आता मधू ही सिंधूला घेऊन जाऊ लागते, पण पुन्हा आता सिंधू हात झिडकारते आणि पुन्हा आता हात झिडकारत सिंधू ही क्वाटवर येऊन बसते आणि म्हणते की आपल्याला तुझ्याबरोबर नाही यायचं. तेव्हा मोठे डोळे करत मधू म्हणते की काय? तर आता सिंधू म्हणते की मी तुला कशाला सांगू, नाही यायचं म्हणजे नाही यायचं आपल्याला. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपला मूड चेंज झाला, बघ जा तुला काय करायचं ते कर. तेव्हा आता मधू म्हणते की तुला काय येड लागलंय का आणि तुला पैसे हवेत का? मधू म्हणते की सांग किती पैसे हवेत तुला, एवढा काय ॲटिट्यूड दाखवते? इतके दिवस ती मुलगी तुला हवी होती असे तू सांगत होती आणि आज काय झालं तुला? इतके दिवस त्या मुलीला गोदा मावशीला भेटायला पाठवत होती, मग आत्ता काय झालं? मधू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, आपलं डील झालंय आणि नक्की तुला आता होऊ तरी काय राहिलंय? तेव्हा आता सिंधू म्हणते की आपलं डील तुटलं, प्रत्येक वेळेस तू दिलेलं प्रॉमिस तू मोडलं आणि त्यामुळे आता डील तुटलं. ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो आणि अखेर मधूच्या स्वप्नांची आता सिंधूने राख रांगोळी केलेली असते आणि दबंग स्टाईलने आता मधू समोरून सिंधू ही अखेर लग्न मंडपात जाते. तेव्हा आता सिंधू ही लग्न मंडपात जाता जाता लग्नाची सगळी तयारी झालेली असते आणि आता गुरुजींनी अंतरपाठ धरलेला असतो. तेव्हा आता मोठ्या आयटीत फटाकडी सिंधू ही अंतरपाठमध्ये धरलेल्या आता राघव समोर येते आणि राघवकडे बघते. तर आता इकडे आता मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि रागाने मधू ही राजेश्रीकडे येते आणि म्हणते की आई, ती सिंधू नाही तर कृष्ण आहे, मोठी गडबड झाली, ताबडतोब तुम्ही हे लग्न थांबवा. तर आता राग येऊन राजेश्री ही रागाने आता मधूकडे बघते आणि जोराने सनकन मधूच्या एक कानाखाली मारते. तेव्हा आता मधूची झांज उतरलेली असते आणि एका क्षणात मधूचा माज राजेश्रीने उतरवलेला असतो. तेव्हा आता राजेश्री म्हणते की एक शब्द जरी बोलशील ना तर तुला घराच्या बाहेर हाकलवील. गुमान बोलाने माझ्या राघव आणि सिंधूचं लग्न बघ. तेव्हा आता मधूचासुद्धा नाविला झालेला असतो आणि खाली मान घालून आता एका खांबाला हात देऊन आता मधू ही राघव आणि सिंधूचे लग्न बघू लागते. तर इकडे प्रेमाने गुरुजी हे आता मंत्र म्हणू लागतात आणि मंगलाष्टके सुरू होऊन आता सगळेजण आता राघव आणि सिंधूवर अक्षतांचा वर्षाव करतात आणि दबंग स्टाईलने आता राघव सिंधूचे धूमधडाक्यात लग्न लागलेले असते आणि त्याचबरोबर प्रेमाने राघवकडे बघत सिंधू ही तिच्या हातातील वरमाला राघवच्या गळ्यात घालते. तर राघव सिंधूच्या आणि खऱ्या अर्थाने धूमधडाक्यात राघव सिंधूचे लग्न होऊन आता राघव आणि सिंधू दुसऱ्यांदा एकत्र आलेले असतात आणि सिंधू ही राघवच्या लग्नाची हक्काची बायको झालेली असते आणि मधू त्या क्षणी मधूच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडून मधूच्या स्वप्नाची राख रांगोळी होत आता मधूचं सगळंच संपलेलं असतं आणि सिंधू ही राघवची झालेली असते. तर कसा वाटला आजचा एपिसोड ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.